नमस्कार, मी मुग्धा बोरसे रुचकर मेजवानीमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण करणार आहोत कोकोनट राईस. कोकोनट राईस करता इथे आपण कोलम राईस घेतलाय. कोलम राईस असंच घ्या असं काही नाही आहे. तुम्ही बासमती राईस घेऊ शकतात किंवा आणखीन तुम्हाला आवडेल तो राईस घेऊ शकतात. इथे हा राईस मी आता धुवून आणते आणि मग कुकरला लावते. तांदूळ मी स्वच्छ धुवून आणलाय. आता तो कुकरला लावण्याआधी ना मला 2-3 मसाल्यांचा थोडेसे रोस्ट करावे लागतील तुपात आणि ते त्याच्यात टाकणार आहे सुगंध छान येईल भाताला म्हणून. गॅस सुरू करते. पॅन तर ठेवलेला आहे. अगदी थोडंसं तूप टाकणार आहोत. यामध्ये 1 चक्रीफूल, मसाला वेलची, दालचिनी 2 इंचाची, लवंग 7-8 लवंग आहेत. या थोड्याशा परतवून घेऊ. आपले मसाले मी थोडे परतवलेत, खूप असे जळू नाही द्यायचे आहेत ते. मी आता गॅस बंद करते आणि आता आपल्याला तांदूळ कुकरला शिजवावे लागणार आहेत म्हणून कुकरचं भांडं आहे त्यामध्ये मी ते तांदूळ टाकून घेते. हे कुकरचं असं स्टीलचं भांडं आहे त्यामध्येच आपण शिजवणार आहोत. हा 1 कप तांदूळ आहे. 1 कप तांदळाला 2 कप पाणी घेणार आहोत आपण. आणि हे जे मसाले आपण रोस्ट केले होते ते टाकणार आहोत. आपण मसाले एवढ्याच करता टाकलेत की छान सुगंध उतरेल भातामध्ये म्हणून शिजतानाच आपण मसाले त्यामध्ये टाकतोय. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे, चवीपुरतं मीठ. आणि आता भात कुकरला आपला नेहमीचा आपण जसा भात शिजवतो ना तसाच भात शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये पाणी टाकलंय आपण. 1.5 कप पाणी घेतलंय, जाळी ठेवली आहे आणि वरती हे भात शिजायला ठेवणार आहोत. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहेत. आता मी गॅस बंद करते. आता आपण लगोलग इकडे तडक्याची तयारी करून घेऊ. कुकरची वाफ जातीये तोपर्यंत आपण फोडणी देणार आहोत. इथे मी कढईमध्ये 2-3 टेबलस्पून तेल टाकून घेते. हा कोकोनट राईस आहे ना, कुणालाही करता येईल. एकदम साधा सोपा सरळ राईस आहे, पटकन तुम्ही बनवू शकाल असा आहे. तेल आपलं छान गरम झालंय. मी मोहरी टाकते. मोहरी 1/2 टीस्पून. मोहरी तडतडली. मी आता ही उडदाची डाळ आहे ती थोडी टाकणार आहे. थोडी हरभऱ्याची डाळ, चणा डाळ, 2 सुक्या लाल मिरच्या आणि हे मुठभर काजू. हे छान खरपूस आपल्याला भाजायचं आहे लाल होईपर्यंत. लगेचच आपल्याला इथे थोडंसं आलं घेतलंय ते टाकणार आहोत. ह्या हिरव्या 2 मिरच्या आहेत, चिरून घेतल्यात. 10-12 कढीपत्ता. कुकरची वाफ जातीये ना, छान सुगंध येतोय मसाल्यांचा. असं वाटतंय की बाजूला बिर्याणी होते की काय. हे छान परतवलं. आता मी खोबरं टाकणार आहे. हे जवळपास 1/4 ते 1.25 वाटी खवलेलं खोबरं होतं तेही छान मी परतवून घेणार आहे. अगदी थोडी कोथिंबीर टाकणार आहे. भातामध्ये तर मीठ टाकलंय पण एवढ्या मसाल्यात आपल्याला थोडस तेवढ्यापुरतच मीठ टाकावं लागेल. चला, आपला तडका एकदम छान परतवून झालाय. वाफही गेलीच असणार आहे. हो, छान झालाय आपला राईस. आता याला आपण एकदम छान परतवून घेऊ. खूप छान सुगंध येतोय. आपला राईस छान परतवून झालाय. चला आता आपण सर्व करून घेऊया. आपला कोकोनट राईस तयार आहे. अगदी सोपा आहे बघा आणि चवीला अप्रतिम. नक्की करून बघा आणि मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. अशा छान छान रेसिपी करण्यासाठी बघत राहा रुचकर मेजवानी.